हनीट्रॅप प्रकरणात दिल्ली येथील डॉक्टरला 2 कोटी रुपयांनी गंडा घालणाऱ्या आरोपी तरुणाने प्लास्टिकच्या पण्या डोक्यात घालून व त्या सिलेंडरमधील गॅस आत सोडून आत्महत्या केली. ही घटना 21 ऑक्टोबरला सायंकाळच्या सुमारास दारव्हा मार्गावरील जसराना अपार्टमेंट येथे उघडकीस आली. संदेश अनिल मानकर असे मृताचे नाव आहे. गेल्या महिन्याभरापूर्वी सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्लीच्या डॉक्टरला 2 लाखाने गंडा घातल्या प्रकरणात संदेशला अटक केली होती. तसेच त्याच्याकडून 1.74 कोटी रुपयाची रोकड जप्त करण्यात आली होती. दरम्यान कारागृहात शिक्षा भोगत असलेला संदेश नुकताच कारागृहातून बाहेर आला होता. तेव्हापासून दारव्हा मार्गावरील जसराना अपार्टमेंटमध्ये त्याच्या एका महिला नातेवाईकाकडे राहायचा. दरम्यान आज त्याची नातेवाईक महिला वर्धेला गेल्याने अपार्टमेंटमधील घरी कुणीही नव्हते. नेमकी हीच संधी साधून त्याने काळा प्लास्टिकच्या पण्या डोक्यात घातल्या, सिलेंडरमधील गॅस आतमध्ये सोडला, यातच गुदमरून त्याचा मृत्यू झाला अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे व लोहारा पोलीस अधिकाऱ्यांसह ताफा घटनास्थळी दाखल झाला.